माझं नाव सर प्रशांत सुधाकर बोरदे, कोल्हेबुळातल्या हॉटेल गॅलेक्सी ह्याचं आम्ही, मी आणि दिनकर बडे आणि दहीफळे असं तिन्ही मिळून चाललो होतो. दहीफळे यांनी सांगितल्याप्रमाणे पहिले जरी जाईन दिलेलं आहे बोला, आता आमच्या दोन्हींमध्ये हॉटेल व्यवस्थित चालू असताना केतन कावळे यांनी मला आणि माझ्या पार्टनरमध्ये फूट पाडण्यासाठी बरीचशी लालच दिली. बोलला आपण हॉटेल चालवू, असं करू आपण दोन्ही पार्टनरमध्ये, म्हणणं तर पप्पांना भाडं नका देऊ, तू एकटा चालव, बडे आतमध्ये यायला नाही पाहिजे, कारण यांचं वैरमनस्य झालं होतं, त्याच्यामुळे काही कारणं असतं त्यांनी करून घेतलं होतं. म्हणून ते बडेला बाहेर काढ बोला, मग आपण का चालवू, नाही तर मग तू एकटा चालव, नाही तर तुला पगाराने ठेवतो, असे लालच देऊन वेळोवेळी माझ्या आणि माझ्या पार्टनरमध्ये भांडणं तयार केले. आणि त्या भांडणाचा फायदा घेऊन त्यांनी हे सर्व महाभारत रामायण रचलं. आत जे आरोप केले जात आहेत, हां, ते आरोपाविषयी काय सांगाल? आमची आम्ही बोला, आम्ही माल मागवला, टीपीनुसार माल मागवला, आम्हाला ते देणं आहे बोला, आम्ही कबूल करतो, पण त्या अगेन्स्ट यांनी 5,20,000 रुपये दिले, ते आता मान्य नाही करत. आता ते मान्य नाही करत, मग आम्हाला ते कोर्टात सिद्ध करून घ्यावं लागेल. आणि मग नंतर त्यांनी आता 1 कोटी 800 आमच्यावर आरोप केले. आम्ही त्यांना ट्रेडला 5,20,000 रुपये भरायचे होते, ते दिले. त्यांना सांगितलं, म्हटलं वारंवार आपल्याला त्रास देतात, आपल्याला दुसरा बिझनेस करायचा आहे, तिथे आपली क्रेडिट खराब होते, मला काउंटरमध्ये ते पैसे आहेत ते देऊन टाका मला. यांनी केतन कावळे, सुभाष कावळे यांना बोलवून पैसे दिले. मी माझ्या गावी आई ॲडमिट होती म्हणून मी होतो, म्हटलं देऊन टाका पैसे. त्यांनी दिले, त्यांना ते बोला पावती द्या बोला. त्यांनी कोर्टाने डाळे वकिलांनी नोटीस पाठवली, त्या नोटीसनुसार आम्ही त्यांना 19/5 5,20,000 रुपये दिले. 5,20,000 दिले बोला. यांनी पावती मागितली तर ते बोलले आम्ही ट्रेडमध्ये पैसे भरतो, ट्रेडमध्ये पैसे भरल्यानंतर तुम्हाला आणून देतो बोला. यांना कोणतीही पावती न दिल्यामुळे यांचा BP हाय झाला. हे ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीमध्ये दवाखान्यात गेले. तिथं मग दवाखान्यात गेल्यानंतर यांना इंजेक्शन ॲडमिट करावं लागलं, 2 दिवस ॲडमिट केलं. आणि मग ते मग त्यांनी तो विषय संपवून टाकला आणि त्यांनी उलटा आमच्यावर परत बदनामी चाळ घेतला. जे आता आरोप केले जातात ते सर्व खोटे आहेत सर. आर्थिक जे काही देणं आहे किंवा जास्त दारू साठा केला आहे किंवा काही टॅक्स, हो पण आमच्याकडे कालच आले बोला, आम्ही त्यांना सहकार्य केला. ते काल चौकशीला आले होते पोलीस स्टेशनमधनं, तिथं त्यांना एकही दारूची बॉटल मिळाली नाही किंवा काही मिळालं नाही. त्यांचं फक्त आमचं डिपॉझिट बुडवणं आणि आम्ही जो खर्च केलेला आहे आतमध्ये, आम्हाला त्यांनी हॉटेल चालवताना पूर्ण 3 गाळे खाली दिले होते. सर्व इंटरनेट खर्च आमचा आहे बोला. तिथं 15-20 लाख रुपयाचा खर्च आहे बोला, तो मान्य नाही करायचा. त्यांना फुकट बाहेर काढायचा आणि आपण दुसऱ्यांना द्यायचे बोला 1.25 लाख रुपयाने भाडं. ते आम्हाला अशी भाषा करतात, तुम्ही 90,000 भाडं देत नाही तर बोला 1.25 लाख. आणि मी एक चारला त्यांच्याकडे गेलो होतो, म्हटलं मामा आणि तुमचं काही गैरसमज असतील ते जाऊ द्या बोला, तुमचं आपलं जमतं ना बोला, तर तुम्ही मी तुम्हाला 90,000, तुम्ही 86 मागतात ना नियमानुसार, तर मी तुम्हाला 90,000 रुपये देतो, हॉटेल चालू राहू द्या. ते बोला बळे असेल तर 10 लाख रुपये पण दिले तरी मला ते हॉटेल त्यांना द्यायचं नाही, त्यांना काढायचं, तुम्ही ॲग्रीमेंट लिहून द्यायचं की बळेंनी या गेटच्या आतमध्ये यायचं नाही, असं मला त्यांनी वारंवार टॉर्चर करत राहिले. मग मी म्हटलं त्यांचं डिपॉझिट द्या, त्यांच्या हिश्श्याचं डिपॉझिट त्यांना परत द्या. ते बोला ते असं आम्ही नाही, तुम्ही पाहून घ्या बोला. मग मी म्हटलं मी कसं काय देऊ, असा वाद झाला. त्याच्यामुळे आम्हाला कोर्टात धाव घ्यावं लागले आम्हाला न्याय मागण्यासाठी. 5 वर्षासाठी तुम्ही हॉटेल चालवायला घेतलं होतं, हां, परंतु मध्येच आता हा सगळा प्रकार झालेला आहे. हे त्यांचा ताबा तुम्ही सोडणार आहे की आता हॉटेलचा ताबा तुमच्याकडेच ठेवणार? नाही नाही, आमचा ताबा, आमची डिपॉझिट, आमचा इंटरनल झालेला खर्च द्या. तो त्या मालाचं 2 लाख रुपये किंमत सांगतो, आम्ही 15 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि त्याचे तो म्हणतो 0 नाही तर तुमचा माल उचलून न्या. आता आम्ही तिथं किचन तयार केलेलं आहे, मोरी तयार केलेले, वॉशबेसिन तयार केलेलं आहे, हे सर्व काय आम्ही उचलून नेणार का? आमचे फर्निचर टेबल आहे ते नेणार, म्हणजे आमच्या त्याच्यात 4-5 लाख रुपयाचं परत नुकसान आहे. आम्ही तोडफोड करून जाऊ शकत नाही किंवा ती मोरी उचलून नेऊ शकत नाही. किचनमध्ये जी तंदूर भट्टी बांधलेली आहे, तंदूर हे आहे बोला, किचनचा जो सेटअप तयार केलेला तो आम्ही उचलून नेऊ शकत नाही, म्हणजे अजूनही आम्ही होतं. नंतर त्यांनी आम्हाला मोकळे गाल्याला दिलं होतं, आम्ही तिथं भिंत बांधली, ती भिंत बोला उचलून नेणार आहे का आम्ही? त्याचे पैसे द्यायचे नाही बोला, तुम्ही तुमचे गाळ सामान उचलून न्या जा बोला. वारंवार टॅक्सचे पैसे दिले आणि आम्हाला सांगतो बोला बिला द्या, खाजगी सेवेकडनं टॅक्स काढून आणायचे आणि ते टॅक्सचे पैसे मला द्या बोला. गव्हर्नमेंटचा लॉस करायचा आणि मला पैसे द्या आणि त्या टॅक्स भरायचा नाही. त्याच्याकडे व्हॅट नंबर नाही, GST नंबर नाही, तर टॅक्स कुठून येणार? खाजगी सेवेकडनं बोला टॅक्स काढून घ्यायचा आणि ते आमच्याकडनं अमाऊंट हे करायचं.
अमाउंट वसूल करायची. दाखल झालाय, पुढे जाऊन काय कशा पद्धतीने तुम्ही? आता आमची उद्या आमची कोर्टामध्ये तारीख आहे, मंगळवारी उद्या. तर आज शनिवारी तारीख झाली, तिथं शनिवारी जज्जांनी आम्हाला सांगितलं की बोला तुम्ही आपसामध्ये मिटवून घ्या सर्व काय आहे ते, सर्व हे इथे किती बांधणार बोला तुम्ही. तर ते त्यांचे वकील येणार होते, मिस्टर डाळे आणि आमचे मिस्टर पठाण वकील, हे रविवारी आमच्या हॉटेलला येणार होते, पण त्यांना काय वेळाअभावी ते आले नाही, तर ते आज सायंकाळी येणार आहेत. तर मग आज काय समझोता झाला तर ठीक आहे, नाही तर उद्या आहे बोला. बाकीचे यांनी आम्हाला हे करायचं असेल बोला, जर मिटवून नाही घ्यायचं असेल तर मग आपलं आहे पुढे परत लढायची तयारी, आम्ही तयारच आहे बोला. मग त्याला काय, आता त्यांनी आमची बदनामी केली आहे, त्याच्यावर आम्ही आमच्या इज्जत भरपाईचा दावा टाकणार बोला. आम्ही नील सर्टिफिकेट देतो बोला, आमचे दारू विकले आणि तू आम्ही कुठं पैसे आउटस्टँडिंग ठेवले बोला. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.